श्री स्वामी समर्थ। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा दिवस, शुक्रवारचा दिवस आहे आणि आज मी छान अशी दारामध्ये रांगोळी काढते। मल्हारी षडरात्र तर चालूच आहे, त्यामुळे मल्हारीच्याच आता छान रांगोळ्या असणार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, जशा मला जमतात तशा मी काढणार। तर अशा प्रकारे रांगोळी काढते। मल्हारीचा जो कपाळावर मळवड भरलेला असतो हळदीचा आणि टिकली त्याप्रकारे, आणि बेलाचं पान तर असणारच आहे, तर अशा प्रकारे ही रांगोळी। आणि महालक्ष्मीचा वार होता शुक्रवार, त्यामुळे मी इथे दारामध्ये काढलेले कमळाची फुलं जी माझी खूप फेवरेट आहेत, तर बघाच। त्यानंतर इथे माझे नवरोबा बसल्यात वाचन करायला, त्यांचं मल्हारीचं वाचन असतं। आणि दुसरा दिवस होता, कम्प्लीट करत होते वाचन, आणि सर्व आवरून कामं वगैरे मी तुमच्याबरोबर संध्याकाळी भेटते। श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। सुवर्णा म्हात्रे ब्लॉग्स अँड रेसिपीज या चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे शुक्रवार, कालचं गुरुवारचं पूजन केलेलं आहे आणि आज तुम्हाला हे स्वामींचं दर्शन, मातेचं दर्शन शुक्रवार आहे। आणि आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदात मजेत जाऊ, तुमच्यावर सदैव महालक्ष्मी मातेची, स्वामी समर्थ महाराजांची कृपा राहो, हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना आणि माझ्या मल्हारी मार्तंडाची सुद्धा। तर बऱ्याच जणांचं कुलदैवत मल्हारी मार्तंड आहे, तर त्याची षडरात्र चालू आहे। तर मी एवढंच सांगेल का, तुम्हाला जर तुमच्या देव्हाऱ्यामध्ये, देव्हारा असतो तिथे आपली पूजा करतच असतात, तर तिथे जाणं शक्य झालं तर तिथे जाऊन तुम्ही श्रीफळ किंवा भंडारा खोबरं अर्पण करून येऊ शकता। किंवा जर नसेल शक्य तर तुमच्या आसपास कुठे खंडोबाचं मंदिर असेल ना, तिथे जाऊन खोबरं भंडारा आणि नारळ अर्पण करून या, हार वगैरे घेऊन जा, प्रेमाने मल्हारीचं मानपण करा। कारण तर हेच दिवस असतात त्यांचा आशीर्वाद घेण्याचे, तर जरूर जा। आणि मी तर घरात, आम्ही आता आम्हाला 10 वर्षाचे जास्त झाले, हे ह्यांचं सुद्धा मल्हारी मार्तंडाचं वाचन करून आणि माझं सुद्धा महालक्ष्मी, आम्ही दोघांनी एकदम सुरुवात केलेली षडरात्र आणि नवरात्र आणि षडरात्र बसवण्याची सुरुवात आमची तिथनं सुरुवात झालेली। पहिले स्वामी आले आमच्याकडे, त्याच्यानंतर आमची सुरुवात झाली करायची। तर हे सर्व आमचं स्टार्टिंगला आम्ही कधीच मांडणी वगैरे केली नाही, आम्ही मंदिरात जायचो, पाया वगैरे पडायचं, वाचन घरी चालू असायचं। पण नंतर नंतर आम्हाला आपण आपलं जसं हळूहळू आपण काहीतरी चांगलं चांगलं होत जातं, तसं हळूहळू आपण काहीतरी चांगलं चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा देवाच्या बाबतीतसुद्धा। तर तसं आम्ही हळूहळू केलेलं आणि आता आम्ही करतो, सगळं चांगलं व्यवस्थितरित्या करतो। कारण का काय, आपल्या वर्षभरातनं आपण थोडंफार देवाचं केलं, आपल्या येणाऱ्या काही सणवार साजरे केले, ते आनंद आपल्यालाच मिळतो आणि तो छोटा छोटा आनंद खरोखर घ्यायचा असतो। मला तर या गोष्टींमधनं फार आनंद मिळतं आणि तुम्ही तो माझ्या चेहऱ्यावर बघू शकता, कारण का मला आवडतं, फार आवडतं, फार आवडतं। आणि आपली आवडणारी गोष्ट जर आपण जपू शकत नाही तर काय, मग आपल्याला आवडतं ते जरूर करावं। लाईफ एकच दिलेली आहे देवानी, एक पुढचा जन्म कोणता आहे किंवा आहे का नाही हे काही माहीत नाही, माणसाचा जन्म दिलेला आहे तर काय ते चांगलंच करून जायचं ह्या जन्मामध्ये, असं मला वाटतं, माझं मत असं आहे। तर अशा प्रकारे माझी देवी मांडलेली, आणि आज मी तुमच्याबरोबर काय शेअर करते मी सांगितलंच नाही। तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारचं माझं श्रीयंत्राचं कुंकुमार्चन करते ना, तेच तुमच्याबरोबर शेअर करते। त्यासाठी छान अशी साडी बिडी लावली, तयारी वगैरे केली। आता पहिले मी सर्व माझं जे काय आहे पूजा वगैरे, फुलं वगैरे व्हायचं, ते सर्व वाहून घेते आणि मग तुम्हाला भेटते, दाखवते काय काय पूजा केली, धूप वगैरे लावते छानपैकी आणि दिवाबत्ती वगैरे करते, फुलं वगैरे वाहते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळात, दाखवते तुम्हाला मी कुंकुमार्चनची पूजा काय करते। चला तर पूजेला सुरुवात करायच्या अगोदर इथे मी तुम्हाला सांगेल का, ही दोन पुस्तकं तुमच्याकडे पाहिजेत, सर्व विधी मी याच पुस्तकातनं बघून केलेले आहेत। तर आता मी प्रसादाची इथे मांडणी करून घेतलेली आहे आणि ते मूर्ती आहेत, त्यांना फुलं वगैरे वाहून घेतले, गुलाबाचं फूल आता वाहते पूजा करताना। तर धूप वगैरे छान लावलेलं आहे आणि चणे घेतलेत, खडीसाखर घेतले प्रसादाला, स्त्रीयंत्र घेतले इथे अभिषेक करायला आणि स्त्रीयंत्र स्थापन करणार, राल वस्त्र पाटावर मांडले, त्याच्यावर ताट, छोटं ताट ठेवले आणि त्याच्यामध्ये डिश ठेवले आहे, पितळ्याची पान आहे, पानाला हळद कुंकू वगैरे लावून घेतलेलं आहे, त्याच्या खाली अक्षता घातल्यात आणि हे कुंकू अगोदर थोडंसं वाहून घ्यायचं, तांदूळ कुंकू आणि इथे आपली ही लक्ष्मीमाता, हे मी उचलत नाही शुक्रवार असतं त्यामुळे, आणि इथे या पाण्यामध्ये इथे गंगाजल आहे ते आणि गुलाबजल, तर ह्याच्याने अभिषेक करणार श्रीयंत्रावर आणि पंचामृत अभिषेक वगैरे करणार
त्यानंतर इथे एरगे इथे सुद्धा साखर ठेवलेली आहे. हा आपला दिवा जळत आहे. खंडोबाची पूजा आहे इथे. हे शिवाचं आणि इथे स्वामींचं स्वरूप. तर अशा प्रकारे काही लुक आहे देवाऱ्याचं. छान वाटते. तर इथे मी खीर बनवते. रव्याची साधी खीर आहे, सिंपल. लक्ष्मीमातेच्या पूजेला खीरीचा नैवेद्य दाखवायचा असो, तांदळाचे असू दे, शेव असू दे, रवा असू दे, साबुदाणा असू दे, पण खीर बनवायची. मातेला फार आवडते ती. तर इथे नैवेद्य वगैरे ठेवलेला आहे मी काढून. आणि इथे आता पंचामृतची तयारी केली. तर पंचामृत घेतलेलं आहे एका पेल्यामध्ये. त्यानंतर पाणी भरून गळू घेतलेलं आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये गंगाजल, गुलाबजल घालून घेते. आणि पूजेचं सर्व साहित्यसुद्धा एकदा चेक करून सर्व व्यवस्थित ठेवून द्यायचं जागेवर. तर इथे अत्तर घेतलेलं आहे गुलाबचं. त्यानंतर इथे श्रीयंत्र मी ठेवलेलं आहे तांबणामध्ये. आणि आता पहिले स्वामी स्तवन करणार, स्वामींची एक माळ जप करणार, आणि त्यानंतर कपाळाला हळद कुंकू लावून घेणार, आणि मग आपण आचमन करायचं. तर आचमन झाल्यावर, आचमन वगैरे ह्या विधी जर येत नसतील किंवा काय असेल, तर तुम्ही असं स्वामींचं बुक मिळतं, षडशोपचार पूजन, ते घेऊन तुम्ही ह्या सर्व स्टेप बाय स्टेप पूजा करू शकता. आणि आचमन झाल्यावर आपण संकल्प करायचा. तर संकल्पामध्ये सिंपलमध्ये आपल्याला जे काही ज्या गोष्टीसाठी आपण पूजा करत आहोत त्या गोष्टीचा संकल्प करायचा. संकल्प वगैरे सर्व त्या बुकमध्ये दिलेला आहे, तुम्ही ते बुक जरूर घ्या. तर अशा प्रकारे आता पहिले स्टार्टिंगला गणू बाप्पाची पहिले पूजा करायची, कारण का गणपती बाप्पापासूनच सुरुवात होते सर्व शुभ कार्याला. तर गणपती बाप्पाचं दुर्वा अंकुर वाहून, फुलं गंधाक्षदा वाहून पूजा करायची. त्यानंतर येतं लक्ष्मीमातेचं प्रिय असं शंख. तर शंख लक्ष्मीमातेचा भाऊ मानला जातो, त्यामुळे शंखाची पूजा ही लक्ष्मीमातेच्या पूजेमध्ये केलीच पाहिजे. तर पिवळं फूल, तुळशी आणि गंध एवढंच व्हायचं. तर गंध, पुष्प आणि तुळशीपत्रच व्हायचं असतं. नंतर घंटदेवताची पूजा. तर घंटदेवताला गंधाक्षदा पुष्प व्हायचं आणि हळद कुंकू व्हायचं आणि घंटा वाजवायचा. तर इथे आमची खंडोबाची पूजा मांडलेली आहे, तर आम्ही त्यामुळे घंटा मी वाजवला नाही, तर वाजवू शकतो आपण घंटा. त्यानंतर इथे करणार आता कळशाची पूजा. तर कळशामध्ये गंधाक्षदा पुष्प घातलेलं आहे आणि आता त्याच्यावर दोन्ही हाताने झाकून त्याच्यावर कळश देवताचा मंत्र बोलायचा, जो त्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. आणि त्यानंतर ते पाणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं अभिषेकासाठी. तर आता इथे मी अभिषेकाला सुरुवात करेल. त्या अगोदर आता मी इथे करते दीपपूजा. तर सर्व दिव्यांना मी गंधाक्षदा पुष्प वाहून घेते. तर त्यानंतर हळद कुंकू वाहायची. तर दिव्याचं स्तोत्र आहे शुभंकरोती. ते तुम्ही कधीही दिव्याची पूजा केली ना तर ते स्तोत्र आपण बोलू शकतो. तर अशा प्रकारे दिव्यांची पूजा झाल्यावर आपल्याला कळशातील पाणी सगळे आपले जे साहित्य घेतलेले आहे त्याच्यावर जे फूल असतं त्याच्याने शिंपडायचं. आणि त्यानंतर आपण ध्यान करायचं श्रीयंत्राचं, म्हणजेच लक्ष्मीमातेचं स्तोत्र बोलायचं कोणतंही. आणि श्रीयंत्राला ध्यायम ध्यायामी नमस्कारियम समर्पयामी, म्हणजे नमस्कार करायचं ध्यान करून. त्यानंतर आव्हान करण्यासाठी अक्षदा व्हायच्या श्रीयंत्रावर, आसन देण्यासाठी अक्षदा व्हायच्या श्रीयंत्रावर, एक पळी पाणी पाय धुण्यासाठी, हात धुण्यासाठी आणि आचमन करण्यासाठी. त्यानंतर स्नान करायचं. असं चार पळ्या पाणी वाहिल्यावर अभिषेक करायला सुरुवात करायची. तर पंचामृत इथे डायरेक्ट तुम्ही वाहू शकता किंवा एक एक पदार्थ वेगवेगळा सुद्धा वाहू शकता. तर इथे 11 वेळा पंचामृत व्हायचं असेल तर 11 किंवा 21 वेळा व्हायचं श्री महालक्ष्मी देवी नमः असं म्हणून. आणि वर्ण 2 वेळा पाणी वाहून मग फूल घ्यायचं, गंधाक्षदा लावायचं आणि हळद कुंकू वाहून नमस्कार करायचा. त्यानंतर एक दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे दुधामध्ये केशर भिजत घालून ते दूध आपण श्रीयंत्रावर अभिषेक करू शकतो, किंवा चंदन पाण्यामध्ये घालून त्याचा अभिषेक करू शकतो. अशा प्रकारे एक ती एक छान अशी गोष्ट आहे, ती आपण करू शकतो. त्यानंतर आपण श्री सूक्ताचा अभिषेक सुरुवात करायचं. तर श्री सूक्त म्हणायचं आणि अभिषेक करायचं, फळश्रुती वगैरे पूर्ण म्हणायचं. येत नसेल तर तुम्ही महालक्ष्मी देवी नमः नमः असा जप करू शकता आणि 21 वेळा किंवा 108 वेळा जप करून अभिषेक करू शकता. त्यानंतर सर्व पूजा झाली, अभिषेक आपला कम्प्लीट झाला. ह्याच्यामध्ये तुम्ही अभिषेक जसं तुम्हाला जमेल तसं करू शकता, सर्व विधी जशा पाहिजे तशा नाही. तुम्ही जर पुस्तक आणलं तर तुम्ही अतिउत्तम होईल, पूजा करायला छान होईल. तर त्यानंतर श्रीयंत्र छान स्वच्छ धुवून आपल्या जिथे आपण स्थापन करण्यासाठी जागा केली आहे तिथे त्यांना छान स्थापन करून घ्यायचं. त्यानंतर हे पुस्तक आहे तुम्हाला आता दाखवलं,
ते पुस्तक तुम्ही जरूर आणा, त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे कुंकू अर्चनची। तर आता त्या पुस्तकातनं बघूनच मी पंचोपचार पूजा करते। तर इथे पंचोपचार पूजा करण्यासाठी मी इथे पहिले स्त्रियंत्राला गंध लावून घेतले, त्यानंतर हळद आणि कुंकू वाहून घेणार, त्यानंतर अक्षदा वाहून घेणार अलंकार, त्यानंतर गुलाबाचं फूल वाहणार आणि स्तोत्र म्हणणार। या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडांशु तेजस्विनी आ रक्तामृदिराम हरिसखे या श्रीमलोधिनी या रत्नानकरमंथिनी प्रकटिता विष्णुच्चया गेहिनी सामान पातु सरस्वती भगवती लक्ष्मीच्च पद्मावती। असं स्तोत्र म्हणून गुलाब व्हायचं, जिथे आपल्याला पाहिजे तिथे फोटोला स्त्रीयंत्रावर एक व्हायचं आणि आपल्याकडे देवघरात जे देव असतात त्यांनासुद्धा व्हायचं। त्यानंतर स्त्रीयंत्राला गंध अक्षदा पुष्प व्हायचं, हळद कुंकू व्हायचं आणि अगरबत्ती ओवाळायची, धूप जरूर ओवाळायचं। धुपाने ना एक स्मेल घरामध्ये सुरुवात झाली ना यायला, का स्मेलने सगळं आकर्षित होतं। तर आकर्षित गोष्ट करण्यासाठी छान असं गुलाबाचं धूप किंवा अगरबत्ती तुम्ही लावू शकता। आकर्षणासाठीच स्मेलचा वापर केला जातो। तर लक्ष्मी मातेला स्वच्छता आणि सुंदर सुहास फार आवडत असतो, त्यामुळे जरूर असं अगरबत्ती वगैरे लावा। आणि हे आहे गुलाबाचं अत्तर, तर जरूर गुलाबाचं अत्तर लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये तुम्ही वापरा। आणि मी ते पूर्ण सगळीकडे शिंपडते, त्याच्याने छान असा सुगंध येतो। तर अत्तर वगैरे लावून झाल्यावर आपण करणार आहोत श्रीयंत्राला नैवेद्य अर्पण। तर नैवेद्य अर्पण करते इथे मी। तर लक्ष्मी मातेची पूजा आहे तर खीर चणे खडीसाखर असा नैवेद्य असलाच पाहिजे आणि नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवायचा। तर आपण तुम्हाला जशी जमेल तशी साधी सिंपल पूजा तुम्ही करू शकता। जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र नसेल तर तुम्ही लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर किंवा तुमच्या घरात असलेल्या कुलदेवतेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करू शकता। तेही नसेल तर चांदीचा सिक्का असेल एखादा किंवा 1 रुपयाच्या नाण्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। तर कुंकुमार्चनची विधी आता मी सुरुवात करते। तर ह्या 5 बोटांनी किंवा पुढच्या आपल्या करंगळी बाजूच्या 2 बोटांनी आपल्याला कुंकू श्रीयंत्रावर व्हायचं आहे। तर अशा प्रकारे कुंकू मी वाहते आणि आता सुरुवात करते। महालक्ष्मी नमः। ओम श्रीं श्री महावाणी नमः। ओम श्रीं श्री महेश्वरी नमः। ओम श्रीं श्री महादेवी नमः। ओम श्रीं श्री महारात्रे नमः। ओम श्रीं श्री महिषासुरमर्दिनी नमः। तिच्या 108 नावानी कुंकुमार्चन केल्यावर श्री सुक्ताने कुंकुमार्चन करायचं। जर तुम्हाला श्री सुक्त येत नसेल तर तुम्ही महालक्ष्मी देवी नमः म्हणून कुंकुमार्चन करू शकता। तर कुंकुमार्चन झालं विधी, आता महालक्ष्मी अष्टक बोलायचं। 16 वेळा बोललं तर अतिउत्तम, नाही जमत तर मग 1 वेळा 3 वेळा किंवा 16 वेळा तर जरूर बोला। आणि महालक्ष्मी अष्टकम झालं तर त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा बोला। व्यंकटेश स्तोत्र झाल्यावर कमळगट्ट्याच्या माळेवर एक माळ लक्ष्मी गायत्री, 1 माळ विष्णू गायत्री आणि 1 माळ श्री कुबेराचं मंत्र, कुबेर देवताचं मंत्र 1 माळ, असे 3 माळी आपल्याला जप करायचे। तर आता शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे, चला पेटते थोड्या। तर असं छान कुंकुमार्जन केलं ना का, आपल्या जे असतं ना आपल्या हाताला लागलेलं कुंकू, ते छान असं लावून घ्यायचं। इथे मी श्रीयंत्राची पूजा कम्प्लीट केली, कर्पूर आरती दाखवलेली आहे। आरती केली कर्पूर आरती पूर्ण आरती सर्व आता मी थोड्या वेळात हे आल्यावर करणार, तोपर्यंत मी माझं ही पूजा आटवून घेतली आहे। जी आरती दाखवली कर्पूर आरती दाखवली श्रीयंत्राला आणि आमची मल्हारीची पण आरती आहे, त्यामुळे मी एकदम हे आल्यावर, हे आता नाही आहेत घरी त्यामुळे मल्हारीची आरती हे वगैरे करणार। तर मी तोपर्यंत नैवेद्य बनवून घेते आणि इथे मी श्रीयंत्राची पूजाविधी तुमच्याबरोबर शॉर्टमध्ये आता कशी शेअर करते माहीत नाही, पण तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे शॉर्टमध्ये मी जशी करते तशी। आणि आपण जो संकल्प करतो ना, तर नंतर माझी पूजा तुझ्या चरणी रुजू व्हावी म्हणून तळहातावर पाणी यायचं आणि ते पाणी आपण हे वाटी असते ना अक्षदांची अगोदर संकल्प केलेला त्याच्यामध्ये सोडून द्यायचं। तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते।
तर संकल्प करायच्या अगोदर क्षमा प्रार्थना स्तोत्र सुद्धा म्हणायचं, चुकभूल झाली असेल तर माफ। त्यानंतर आपण जी पूजा केली ते पूजेच्या सांगतेनिमित्त हे पुढची विधी करायची, आणि विधीचे मंत्र वगैरे बुकमध्ये व्यवस्थितरित्या दिलेले आहेत, तर पुस्तक जरूर आणा तुम्ही। तर आता मी आरती तुम्हाला सजवून दाखवते। तर आरती सजवताना मी इथे ताम्हण घ्यायचं एखादं, त्याच्यामध्ये स्वस्तिक काढायचं, आणि स्वस्तिक काढून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये हळद कुंकू जरूर घालायचं। तर आरतीमध्ये हळद कुंकू घालणं खूप गरजेची गोष्ट आहे। त्यानंतर तुमच्याकडे अशी पंचारती असेल किंवा एक दिव्याची आरती असेल तर ती घेऊ शकता। पंचारती असेल तर 11 फुलवाती लावायच्या, आणि साधा एक दिवा असेल असा तर 5 फुलवाती लावायच्या। पंचारतीमध्ये जे 5 दिवे असतात त्याच्यामध्ये दोन साईडला प्रत्येकी दोन दोन वात्या लावायच्या, आणि मध्ये 3 वात्या लावायच्या, मिळून 11 होतात। तर अशा प्रकारे आरतीसुद्धा फुलांनी छान सजवून घेतलेली आहे, आणि इथे आता मी फुलवात्या वापरते। तर फुलवात्या आणि गाईचं तूपच आरतीला वापरायचं, आणि जेव्हा आपण कर्पूर आरती करतो तेव्हा याच्यामध्ये कापूर घालायचं। तर अशा प्रकारे ही आरतीची छोटीशी माहिती आहे, मी कशी करते तुमच्याबरोबर शेअर केले। तर छान अशी आरती आता तयार आहे। तर आरती सुद्धा सजवून झालेली, माझी आरती कशी सजवायची ते सुद्धा सांगितलेले आहे, बघा नीट। कारण का आरती सजवणं इज मोस्ट इम्पॉर्टंट काम। आपण नुसतं आरतीमध्ये कापूर दिवा वगैरे न ठेवता तिला छान सजवायची, आणि फुलवात्यांचीच आरती नेहमी करावी। पाच जे दिवे असतात त्याची आरती असेल तिला 11 फुलवात्या लावायच्या, आणि मी एक छोटासा 5 फुलवात्यांची, तर 5, 5, 11, 21 अशा प्रकार अशा फुलवात्या घेऊन आरती तयार करायची असते। तर माझी तुम्हाला दाखवलेली आहे मी कशी आरती करते ती, आणि दादाने सगळं शिकवलेलं आहे मला। मी कुठनं शिकली आहे तर माझ्या दादाने शिकवले, म्हणजे माझे गुरु, तर त्यांच्याकडनंच मी शिकलेली आहे सर्व। अशा प्रकारे आता माझी आरती वगैरे तयार झालेली आहे। आरती खरंच आपण सगळी पूजा चांगली करतो, आणि आरती अशीच हे करायची। आरतीला नेहमी हळद कुंकू, मी दाखवलं तुम्हाला, हळद कुंकू वगैरे वाहा आणि छान अशी आरती करा। विजय देवी महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वर दे तारिक संजीवनी। जय देवी मारी जठरे जन्म विल्या धाता सहस्रवदने भूधरण पुरे गुण गाता। जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तुस्तूल सूक्ष्मी। जय देवी। तर आरती वगैरे आमची झालेली आहे, आणि आता व्लॉग एंड करते मी। आजचा व्लॉग होता कुंकू अर्चनचा, स्पेशल शुक्रवार होता आज मार्गशीर्षचा, तर कुंकू अर्चनचा व्लॉग तुमच्यासाठी तुमच्याबरोबर शेअर केला आहे। कसं वाटलं ते सांगा, थोडीफार इकडची तिकडची माहितीसुद्धा कशी वाटली ती सांगा, आणि व्लॉग जर हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। चॅनल सबस्क्राईब अजून केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटते छानशा व्लॉगमध्ये, आणि आता बाय।